भारतीय जनता पक्षाच्या डब्बा पार्टीत मला कोणी डावलले नाही. आमदार राजेश पवार. नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 24 रोजी नायगाव मतदारसंघातील ज्येष्ठ शेतकरी बांधवांसोबत टिफिन पार्टीचे आयोजन बरबडा येथे करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार राजेश पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या आहेत. परिसरातील अनेक ज्येष्ठ शेतकरी मोठ्या संख्येने टिफिन घेऊन कार्यक्रमात उपस्थित झाले होते. या मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी व गावासाठी काम केलेले आहे. देशाचे पंतप्रधान देशातील नागरिकांसाठी विकास कामे राबवित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा, त्यांचे मत जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुंटूरच्या डब्बा पार्टीच्या कार्यक्रमात मला कोणी डावलले नाही. काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो, त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश पवार यांनी यावेळी दिली आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी LB रानडे, नांदेड. या ठिकाणी आपल्या परिवारासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी या ठिकाणी घातलेलं असतं. आणि जेव्हा आपले लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आज देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विकास राबवत आहेत, विशेष करून ज्यांनी ज्या ज्येष्ठ बांधवांनी पूर्ण आयुष्य या ठिकाणी बघितलं आहे, तर त्यांचं मत जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांना मोदी साहेबांच्या विकास कामाबद्दल नक्की काय म्हणायचं आहे, त्यांना कुठल्या योजना आवडल्या आणि त्यांच्यासाठी काय सूचना आहेत. ते जेवढे ज्येष्ठ मंत्री देऊ शकतात तेवढे इतर तरुण बांधव देऊ शकत नाहीत, कारण ज्येष्ठ बांधवांना खूप अनुभव असतो. आणि आत्ताच्या काळामध्ये विशेष करून हे दुर्भाग्य आहे ज्येष्ठ मंडळींना त्यांच्या घरचे परिवारातील सदस्य असतील किंवा गावातील पुढारी असतील, ते फार त्यांना विचारत नाहीत, भेटीगाठी करत नाही. या माध्यमातून ज्येष्ठ बांधवांचा मानसन्मान व्हावा, त्यांचं मत जाणून घ्यावं म्हणून आपण आवर्जून या ठिकाणी आपल्या नायगाव मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम केवळ आणि केवळ फक्त ज्येष्ठ आपल्या वडीलधारी मंडळींसोबत आयोजित केला. बातम्या चुकीच्या आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाने सांगितलेलं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं काम घेऊन जावं. आणि म्हणून खासदार या नात्याने त्यांनी सुद्धा कार्यक्रम घेतला. हा शेवटी त्यांचा लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे. आणि डावल वगैरे काही नाही, मी निधी आणण्याच्या कामामध्ये मुंबईला होतो आणि हे कार्यक्रम मागच्या 15 दिवसापासून चालू आहेत, असं कुठल्याही प्रकारची माहिती ही चुकीची आहे.